आपण पाहत आहात मेट्रो सिटी लाइव। ठाण्यातील नौपाडा प्रभाग समिती अंतर्गत असलेल्या प्राची स्टोर येथे बिल्डिंगच्या स्लॅबचं बांधकाम प्राची स्टोरचे मालक दीपेश बोरीचा व चेतन बोरीचा या बोरीच्या ब्रदर्सने बेकायदेशीररित्या पाडला आहे। कोणतीही खबरदारी न घेता स्लॅब पाडल्याने टॉवरमध्ये ये जा करणाऱ्या 5 ते 6 हजार नागरिकांचा जीव बोरीच्या ब्रदर्सने धोक्यात घातलाय। बोरीच्या ब्रदर्स यांनी कायद्याचा भंग केला असल्याने या विरोधात माहिती अधिकार कार्यकर्ते व राष्ट्रवादीचे शहर सचिव प्रल्हाद भोंडे यांनी सदर प्रकरणी माहिती अधिकारातून माहिती घेऊन संबंधित विभागाला वेळोवेळी बोरीच्या ब्रदर्सवर कारवाई करण्याची विनंती केलेली आहे। तसेच त्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। या अनुषंगाने आयुक्त पोलीस कमिशनर कलेक्टर या सर्व प्रशासकीय आस्थापनाला पत्रव्यवहार करण्यात आलाय। मात्र या सर्वावर प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचं चित्र आहे। दरम्यान बोरीच्या ब्रदर्सने या बांधकाम प्रकरणी जे परवाना पत्र दाखवलंय ते परवाना पत्र नसल्याचं खुद्द इबिकॉन्स कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे डायरेक्टर आनंद कुलकर्णी यांनी सांगत काही दिवसांपूर्वी मोठा खुलासा केला। दिलेला अहवाल हा तपासणी केलेला दिवस अर्थात 1 ऑगस्ट 2018 पुरताच असल्याचं आनंद कुलकर्णी यांनी सांगितलं होतं। एकंदरच या पत्राचा गैरवापर करत बोरीच्या ब्रदर्सनी महानगरपालिकेची फसवणूक केली आहे। तर लेटर देणारे आनंद कुलकर्णी हे या तपासणीसाठी पालिकेकडून नेमण्यात आलेले नव्हते। हे लेटर एका प्रायव्हेट इंजिनियरनी दिलं होतं। त्यामुळे इंजिनियर कुलकर्णी यांच्याकडे ठाणे महानगरपालिकेचं कोणतंही पद नसताना त्यांनी कोणत्या आधारावर महानगरपालिकेचं लेटर दिलंय असा सवालही उपस्थित झाला होता। महानगरपालिकेची फसवणूक करत 5 ते 6 हजार नागरिकांचे जीव धोक्यात घालूनही बोरीच्या ब्रदर्सवर कारवाई का होत नाहीये? कारवाई न होण्यामागे नेमकं गौड बंगाल काय आहे? असे अनेक प्रश्न आता ठाणेकरांना सतावत आहेत। बोरीच्या ब्रदर्सचे कारनामे इतक्यावरच थांबले नाहीत तर चेतन बोरीचा याने काही दिवसांपूर्वी प्रल्हाद भोंडे यांच्या मुलीच्या लग्नात येऊन मीच आता धिंगाणा घालणार आहे अशी धमकीची ऑडिओ क्लिप पाठवली आहे। शादी में भी बहुत धमाल होगा, मजा आएगा, देखना। अभी तुम मेरे पास आओगे घड़ी घड़ी। दिवसेंदिवस या बोरीच्या ब्रदर्सची गुंडागर्दी ही वाढत चालली असून मेट्रो सिटी लाइव्हचे संपादक आणि प्रल्हाद भोंडे यांच्यावर राजकीय दबाव सुरू झालाय। त्यामुळे आम्हाला काही चुकीचे झाल्यास सर्वस्वी जबाबदारी बोरीच्या ब्रदर्सची असेल अशी या उभयंतांनी मनोभावना व्यक्त केली आहे। April 18, 2023 रोजी सहाय्यक आयुक्त तथा पदनिर्देशित अधिकारी नौपाडा कोपरी प्रभाग समिती अजय कुमार एडके यांना बोरीच्या ब्रदर्सवर कारवाई करण्यासंदर्भात पत्रव्यवहार करण्यात आलाय। तसेच 17 मार्च 2023 पासून मेट्रो सिटी लाईव्ह वृत्तपत्र व चॅनलच्या माध्यमातून वारंवार हा सर्व प्रकार पुराव्यानिशी उघड करण्यात आलाय। त्यामुळे आयुक्त अभिजित बांगर आणि उपायुक्त शंकर पाटोळे यांनी लवकरात लवकर प्राची स्टोर मालक बोरीच्यांवर कारवाई करावी अशी मागणी आता करण्यात येते। दरम्यान हा विषय कितीही दडपण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही नागरिकांसाठी कोणाच्याही गुंडागिरीला न जुमानता लढा देत राहणार आहोत। तसेच येत्या 7 दिवसात बोरीच्यावर कारवाई न झाल्यास माहिती अधिकार कार्यकर्ते प्रल्हाद भोंडे यांनी बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे।